हॅलो एव्हरी वन आय वेलकम यू ऑल इन अवर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोईंग टू लर्न सम मोर एक्झाम्पल्स ऑन डेफिनाईट इंटिग्रल इन प्रिवियस टू लेक्चर्स वी हॅव ऑलरेडी सीन सम एक्झाम्पल्स ऑन डेफिनाईट इंटिग्रल अँड अगेन इन दिस व्हिडिओ वी आर गोईंग टू लर्न सम मोर एक्झाम्पल्स सो लेट्स गेट स्टार्टेड तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेफिनाईट इंटिग्रलवर आणखीन काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत तर मागील दोन व्हिडिओमध्ये आपण सिंपल एक्झाम्पल्स थोडे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही थोडेसे वेगळे टाईपचे एक्झाम्पल्स डेफिनाट इंटिग्रलवर सॉल्व्ह करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया फर्स्ट एक्झाम्पल इथे आपल्याला दिलं आहे इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू वन डी एक्स अपॉन वन मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर आता या व्हिडिओमध्ये जे काही एक्झाम्पल्स मी घेणार आहे हे सर्व जे एक्झाम्पल्स आहेत ते इंटिग्रल ऑफ द टाईप इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस, प्लस आर या फॉर्ममध्ये आहेत किंवा डी एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ पी एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस, प्लस आर या फॉर्ममध्ये असतील म्हणजे आज घेणाऱ्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला थर्ड टर्म फाइंड आउट करून एक्झाम्पल सॉल्व करावा लागेल ऑलरेडी तुम्ही इनडेफिनाईट इंटिग्रेशन त्यावरील एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आ, हे जे काही इंटिग्रेशनचा फॉर्म आहे तो तुम्ही अभ्यासला आहे त्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल्स देखील सॉल्व्ह केली आहेत ज्याच्यामध्ये आपण थर्ड टर्म तिसरे पद काढून एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तर हे एक्झाम्पल देखील त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे सो सोल्युशन बघा फर्स्ट ऑफ ऑल लेट आय इज इक्वल टू गिवन इंटिग्रँड जे काही आपल्याला दिलेलं आहे ते लिहून घेतले आय इक्वल टू आता या आयलाच मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिते इथे डिनॉमिनेटरला तुम्ही बघू शकता पहिल्यांदा मी एक्स स्क्वेअरचा टर्म घेतला आहे मायनस एक्स आहे तसा हा जो काही कॉन्स्टंट आहे तो शेवटी घेतला आहे म्हणजे हा एक कॉर्ड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिसेल आपल्याला ओके तर आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला इथं थर्ड टर्म काढायचा आहे तिसरे पद सो लेटस कॅल्क्युलेट थर्ड टर्म हा थर्ड टर्म जो आहे आपण तो टेन्थ स्टँडर्डमध्ये देखील यावरची एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केली आहेत सो थर्ड टर्मचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे थर्ड टर्म इज इक्वल टू वन बाय टू इन टू कोइफिशंट ऑफ एक्स ब्रैकेट रेस टू टू तर इथे एक्सचा कोइफिशंट एक्सचा कोइफिशियंट हा मायनस वन आहे सो इथे सब्स्टिट्यूट करायचा आहे वन बाय टू इन टू मायनस वन होल स्क्वेअर सो काय मिळालं आपल्याला इथे वन बाय फोर कारण वनचा स्क्वेअर वन टूचा स्क्वेअर फोर आणि मायनस तो स्क्वेअर केल्यानंतर निघून जाईल सो so, इथे आपल्याला थर्ड टर्म जो मिळाला तो किती मिळाला वन बाय फोर आता हा थर्ड टर्म आपल्याला इथे या इंटिग्रॅनमध्ये डिनॉमिनेटरला ॲड आणि सबट्रॅक्ट करायचा आहे ॲड पण करायचं आहे आणि सबट्रॅक्ट पण करायचं आहे सो सी हियर एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन बाय फोर प्लस वन मायनस वन बाय फोर इथे हा जो काही डिनॉमिनेटर आहे इथे मी येलो कलरने लिहिलेला आहे तो आ, तर इथे मी एक्स स्क्वेअर मायनस एक्स नंतर हा वन बाय फोर ॲड केला आहे आणि प्लस वन नंतर हाच वन बाय फोर इथं मी मायनस केला आहे म्हणजे ॲड पण केला आहे आणि सबट्रॅक्ट पण केलेला आहे so, सो मग इथे काय येईल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू वन डी एक्स अपॉन एक्स मायनस वन बाय टूचा स्क्वेअर तर इथे हा जो काही एक्सपान्शन होता तो या ब्रॅकेटचा एक्सपान्शन होता एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन बाय फोर ह्याचा हा कुणाचा एक्सपान्शन आहे तर या ब्रॅकेटचा एक्सपान्शन आहे म्हणजे आपल्याला इथं ए मायनस बी होल स्क्वेअर किंवा ए प्लस बी होल स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणायचा आहे तर हे आणण्यासाठी कसं आणायचं हे जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर काय करायचं आहे हा जो काही एक्स स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट म्हणजे एक्स लिहायचा आणि त्याच्यानंतर हा जो काही वन बाय फोर आहे त्याचा देखील स्क्वेअर रूट लिहायचा म्हणजे वनचा स्क्वेअर रूट वन फोरचा टू सो वन बाय टू आणि मधला जो काही साईन आहे एक्सचा तो साईन इथे द्यायचा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहायचा सो so, एक्स मायनस वन बाय टू होल स्क्वेअर प्लस आता इथे बघा वन मायनस वन बाय फोर आहे इथे जर डिनॉमिनेटर तुम्ही सेम करून घेतलात या फोरने इकडे वनला क्रॉस मल्टिप्लाय केलात तर फोर मायनस वन अपऑन फोर म्हणजे थ्री बाय फोर इथे येईल हा प्लस साईन इथे आहे आहे तसा लिहिलेलं आहे सो so, इथे आपल्याला या फॉर्ममध्ये आता डिनॉमिनेटर मिळालेला आहे तेच मी सिम्प्लिफाय करून लिहिते इथं ओके इथं स्क्वेअर लिहायचं राहिलेलं आहे एक्स मायनस वन बाय टू होल स्क्वेअर प्लस आता ह्या थ्री बाय फोरचा इथं स्क्वेअर रूट घेतलेला आहे मी थ्रीचा स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट ऑफ थ्री आणि फोरचा स्क्वेअर रूट टू आहे इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर मला द्यायचा आहे तो इथे माझा चुकून राहिलेला आहे ओके तर इथे हा मी इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं लिहिलेला आहे आता इथं जर तुम्ही पाहिलात तर इथे फॉर्म्युलाचा वापर करून कुठला फॉर्म्युला तर हा फॉर्म्युला इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू पी वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आता इथं आपला एक्स स्क्वेअर म्हणजे काय आहे तर हा पूर्ण पहिला टर्म ब्रॅकेटचा ए स्क्वेअर म्हणजे हा रूट थ्री बाय टू होल स्क्वेअर तो ए स्क्वेअर आहे तर या फॉर्म्युल्यानुसार इथं काय येईल वन अपॉन ए वन अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए आणि लिमिट्स ठीक आहे तर वन अपॉन ए म्हणजे आपला हा रूट थ्री बाय टू टॅन इनवर्सला टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए एक्स म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट आहे एक्स मायनस वन बाय टू अपॉन ए म्हणजेच रूट थ्री बाय टू आणि आपले लिमिट्स काय आहेत झिरो टू वन तर इथे या फॉर्म्युलाचा यूज करून मी सिम्प्लिफाय केलेला आहे लक्षात आलं असेल तुम्हाला इथे एक्स म्हणजे हा एक्स मायनस वन बाय टू पूर्ण ब्रॅकेट आहे आणि ए म्हणजे हा रूट थ्री बाय टू आहे तर इथे फक्त हा स्क्वेअर द्यायचं राहिला होता ते मी इथं करेक्शन करून दाखवलं आहे सो नेक्स्ट स्टेप काय येईल सिम्प्लिफाय करायचं आहे हा टू न्युमरेटरला जाईल सो टू अपॉन रूट थ्री टॅन इन ऑफ इथं मी काय केलं आहे डिनॉमिनेटर इक्वल करून घेतलेला आहे सो टूने इथे एक्सला मल्टिप्लाय केलं टू एक्स मायनस वन अपॉन टू हा टू हा टू कॅन्सल झाला आणि मला काय मिळालं टू एक्स मायनस वन अपॉन रूट थ्री लिमिट्स फ्रॉम झिरो टू वन हे सिम्प्लिफाय करायचं आहे टू कसं कॅन्सल झालं हे तुम्ही कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे टूने क्रॉस मल्टिप्लाय करा टू एक्स मायनस वन अपॉन टू येईल आणि हा टू आणि हा डिनॉमिनेटरचा टू कॅन्सल आऊट होतील सो नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला आता लिमिट्स सबस्टिट्यूट करायचे आहेत सो so, पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवायचं एक्सच्या ठिकाणी हा टू बाय रूट थ्री आहे तसा टॅन इनव्हर्स ऑफ टू इन टू एक्स आहे एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट म्हणजे वन मायनस वन अपॉन रूट थ्री त्यानंतर मायनस लोअर लिमिट ठेवायचं आहे मायनस टू बाय रूट थ्री टॅन इनव्हर्स ॲज इट इज एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट म्हणजे झिरो आहे टू इंटू झिरो मायनस वन अपॉन रूट थ्री सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल इथे टू वन जर टू मायनस वन म्हणजे वन मिळेल टू इंटू झिरो म्हणजे झिरो मायनस वन इथे मायनस वन मिळेल सो टू बाय रूट थ्री ॲज इट इज टॅन इनवर्स ऑफ वन बाय रूट थ्री मायनस टू बाय रूट थ्री टॅन इनवर्स ऑफ मायनस वन बाय रूट थ्री फक्त इथे हे दोन टर्म्स सिम्प्लिफाय केलेले आहेत सो टू बाय रूट थ्री आता इथे काय केलं आहे कॉमन घेतलेलं आहे बाहेर आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिलं हा टू बाय रूट थ्री इथला आणि इथला हा एकत्रच लिहिलेला आहे टॅन इनवर्स ऑफ वन अपॉन रूट थ्री हा मायनस आणि हा मायनस प्लस टॅन इन ऑफ वन बाय रूट थ्री सो so, टू बाय रूट थ्री इन टू दोन टर्म्स सारखे आहेत सो वन प्लस वन काय झालं इथे टू टॅन इन ऑफ वन बाय रूट थ्री आता टॅनची व्हॅल्यू वन बाय रूट थ्री कधी असते म्हणजे थीटा किंवा एक्स तिथे काय असायला पाहिजे तर पाय बाय सिक्स असायला पाहिजे सो so, पाय बाय सिक्स असताना म्हणजेच या पद्धतीने टॅन इनव्हर्स ऑफ वन बाय रूट थ्री हे कधी येणार पाय बाय सिक्स असेल तर सो इथे सिम्प्लिफाय करा टू टू जा फोर टू थ्री जा सिक्स काय मिळेल आपल्याला टू पाय थ्री रूट थ्री सॉरी टू पाय अपॉन थ्री रूट थ्री सो दिस इज अवर फायनल व्हॅल्यू ऑफ आय तर अशा पद्धतीने सिम्प्लिफाय केलेलं आहे सेम एक्झाम्पल म्हणजे आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत आणि फॉर्म्युला यूज करतोय त्याच मेथडने आपण आहे फक्त या एक्झाम्पलमध्ये आपण थर्ड टर्म कॅल्क्युलेट करून जो काही कर थर्ड टर्म आलेला आहे तो ॲड आणि सबट्रॅक्ट केलेला आहे डिनॉमिनेटरला आणि त्यानंतर सिम्प्लिफाय करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे सेकंड एक्झाम्पल पाहूयात इंटिग्रेशन फ्रॉम मायनस थ्री बाय टू टू वन बाय टू वन अपॉन फोर एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल्व एक्स प्लस थर्टीन डी एक्स आता मी सांगितलं होतं की या एक्झाम या व्हिडिओमध्ये आपण सगळे एक्झाम्पल्स थर्ड टर्म कॅल्क्युलेट करून सॉल्व्ह करणार आहोत तर आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की थर्ड टर्म कॅल्क्युलेट करत असताना जो काही एक्स स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअर किंवा इथं दुसरा व्हॅरेबल असेल वाय वगैरे तर त्याचा जो कोइफिशंट आहे तो वन असायला पाहिजे मगच आपण तिथे थर्ड टर्म कॅल्क्युलेट करू शकतो तर आता आय होप की हे hey, गोष्ट तुम्हाला माहिती असेल नसेल तर आता कळालंच असेल की एक्सक्वेअरचा कोइफिशंट हा वन असला पाहिजे पण इथे वन नसून फोर आहे तर काय करायचं ते आपण इथे बघूया सो फर्स्ट सोल्युशनमध्ये आय इज इक्वल टू कन्सिडर करा दिलेलं एक्झाम्पल आता आय इज इक्वल टू हा जो काही फोर आहे तो मी इथून बाहेर कॉमन घेते म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मी इथं फोरने प्रत्येक टर्मला डिवाईड करते म्हणून हा फोर मी इथं बाहेर घेतला वन बाय फोर सो इथे फोरने मी डिवाईड केला प्रत्येक टर्मला तर हा फोर निघून जाईल वन येईल वन एक्स स्क्वेअर प्लस फोरने डिवाईड केला याचा अर्थ फोर थ्री जा ट्वेल्व इथे थ्री येईल आणि इथे थर्टीनला फोरने डिवाईड केलं म्हणजे थर्टीन अपॉन फोर येईल सो या पद्धतीने आपण हे असं डिव्हिजन का केलं फोरने कारण एक्स स्क्वेअरचा कोइफिशंट मला वन हवा आहे यासाठी आता आपण थर्ड टर्म काढू शकतो सो लेटेस्ट कॅल्क्युलेट थर्ड टर्म सो थर्ड टर्म इज इक्वल टू वन बाय टू इंटू कोइफिशंट ऑफ एक्स होल स्क्वेअर इथे एक्सचा कोइफिशियंट किती आहे तीन आहे सो वन बाय टू इंटू थ्री होल स्क्वेअर म्हणजे थ्री बाय टूचा स्क्वेअर किती मिळेल इथे नाईन बाय फोर सो थर्ड टर्म आपल्याला मिळाला नाईन बाय फोर आता हा थर्ड टर्म आपल्याला या इक्वेशनमध्ये ॲड आणि सबट्रॅक्ट करायचा आहे सो वॉट वी गेट आय इज इक्वल टू वन बाय फोर हा इंटिग्रेशनच्या बाहेरचा ॲज इट इज इंटिग्रेशन फ्रॉम मायनस थ्री बाय टू टू वन बाय टू वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स या दोन टमनंतर हा नाईन बाय फोर मी इथे ॲड करते मायनस नाईन बाय फोर प्लस थर्टीन बाय फोर म्हणजे इथं मी नाईन बाय फोर ॲड केला आणि इथे सबट्रॅक्ट केला आता इथे आपल्याला ए uh, 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 प्लस बी होल स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे एक्सचा स्क्वेअर रूट एक्स सॉरी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय असणार आहे एक्स आहे नाईन बाय फोरचा स्क्वेअर रूट काय असणार आहे थ्री बाय टू आणि मध्ये एक्स इथे थ्री एक्सचा जो साईन आहे तो काय आहे प्लस आहे म्हणजे आपल्याला इथे बघा एक्स प्लस थ्री बाय टू होल स्क्वेअर आणि इथे तेरामधून नऊ गेले तर चार उरतील सो फोर बाय फोर म्हणजेच इथे वन येईल ओके सो so, so, वन बाय फोर तर आय एज इट इज सो आय इज इक्वल टू वन बाय फोर इन टू इंटिग्रेशन फ्रॉम मायनस थ्री बाय टू टू वन बाय टू डी एक्स अपॉन एक्स प्लस थ्री बाय टू होल स्क्वेअर आणि फोर अपॉन फोर म्हणजेच वन आता आपल्याला हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे काय फॉर्म्युला इंटिग्रेशन फ्रॉम पी टू क्यू वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वन डी एक्स कारण इथे तुम्ही डिनॉमिनेटरला बघितलात तर ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वन या फॉर्ममध्ये दिसतो आहे म्हणजेच हा एक्स स्क्वेअर प्लस वन या फॉर्मॅटमध्ये आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे यूज करतोय सो so, या फॉर्म्युल्यानुसार काय असायला पाहिजे टॅन इनवर्स ऑफ एक्स अँड लिमिट्स फ्रॉम पी टू क्यू तर इथे एक्स म्हणजे आपला हा ब्रॅकेट आहे एक्स प्लस थ्री बाय टू सो so, आपली पुढची स्टेप काय असणार आहे मग हा वन बाय फोर तर बाहेर ॲज इट इज असेल वन बाय फोर इन टू टॅन इनवर्स ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ एक्स म्हणजेच एक्स प्लस थ्री बाय टू आणि लिमिट्स मायनस थ्री बाय टू टू वन बाय टू आता हे फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट करायचं आहे एक्सच्या ठिकाणी तर इथे हा आपली स्टेप आलेला आहे वन बाय फोर ब्रॅकेटच्या बाहेर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स म्हणजे आपला एक्स प्लस थ्री बाय टू आणि हे लिमिट्स तर पहिल्यांदा आता अप्पर लिमिट्स ठेवायचे आहेत एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट आपला आहे वन बाय टू सो टॅन इनव्हर्स ऑफ वन बाय टू प्लस थ्री बाय टू मायनस पुन्हा याच टर्ममध्ये एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट ठेवायचं so, आहे टॅन इन व्हर्स ऑफ मायनस थ्री बाय टू प्लस थ्री बाय टू आता हे सिम्प्लिफाय करा डिनॉमिनेटर सारखे आहेत त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही न्युमरेटरची ॲडिशन आपण करू शकतो फोर बाय टू येईल सो वन बाय फोर हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे तसा टॅन इनवर्स ऑफ फोर बाय टू मायनस टॅन इन व्हर्स ऑफ आता मायनस थ्री बाय टू प्लस थ्री बाय टू दोन्ही टर्मसारखे आहेत विथ अपोजिट सायन्स त्यामुळे इथं काय येईल झिरो सो पुढच्या स्टेपमध्ये इथं टू टू जा फोर म्हणजे टॅन इन व्हर्स ऑफ टू येईल मायनस टॅन इनवर्स ऑफ झिरो सो वन बाय फोर इन्टू टॅन इन व्हर्स ऑफ टू आणि टॅन झिरो कधी असतो झिरो असतानाच सो टॅन इन व्हर्स ऑफ टू मायनस झिरो टॅन इनव्हर्स ऑफ टू मायनस झिरो म्हणजे हा झिरो निघून गेला आणि काय मिळालं वन बाय फोर इन्टू टेन इनवर्स ऑफ टू सो दिस इज अवर फायनल व्हॅल्यू ऑफ द आय तर अशा पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल देखील इझिली लिए सॉल्व केला आहोत यात अवघड असं काहीच नाही आहे फक्त थर्ड टर्म काढायचा आहे तोच थर्ड टर्म डिनॉमिनेटरच्या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला ॲड आणि सबट्रॅक्ट करायचा आहे आणि त्यानुसार ए प्लस बी किंवा ए मायनस बी होल स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये तो लिहायचा आहे आणि तिथे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला तिथे एखादा फॉर्म्युला यूज करावा लागतो त्यापैकी कोणता फॉर्म्युला कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे त्यानुसार आपण फॉर्म्युला चूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो आणि त्यानंतर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय करायचं आहे सो नेक्स्ट एक्झाम्पल so, आपण पाहूयात आणखीन एक इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू फोर वन अपॉन आता इथे आत्तापर्यंतचे जे दोन एक्झाम्पल्स होते त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरच्या टर्ममध्ये कुठेही स्क्वेअर रूट नव्हता इथे स्क्वेअर रूट आलेला आहे सो स्क्वेअर रूट ऑफ फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर आता बघा हा एक्झाम्पल कसा सॉल्व्ह करायचा आहे पहिल्यांदा आय इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल इथे थर्ड टर्म कॅल्क्युलेट करायचा आहे ओके इथे जो कॉन्स्टंटचा टर्म आहे तो इथे नाही आहे त्यामुळे तो कॉन्स्टंटचा टर्म इथे काय असेल झिरो असेल सो so, थर्ड टर्मसाठी आपल्याला एक्स एचा कोइफिशंट लागतो तो फोर आहे सो वन बाय टू इन टू फोर होल स्क्वेअर टू टूचा फोर म्हणजे टूचा स्क्वेअर किती मिळाला फोर मिळाला हे थर्ड टर्म दे ॲटलिस्ट हा थर्ड टर्म तुम्हाला न चुकता काढता आलं पाहिजे इथे तुम्ही कन्फ्यूज होता कामा नाही मायनस येणारच नाही आहे तुमचा आन्सर सो so, इथे फोर मला थर्ड टर्म मिळालेला आहे आता फोर हा जो काही थर्ड टर्म आहे तो इथे डिनॉमिनेटरमध्ये uh, मला ॲड आणि सबट्रॅक्ट करायचा आहे सो इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू फोर वन अप ऑन इथे बघा फोर पहिल्यांदाच मी ॲड करते आणि लगेचच सबट्रॅक्ट पण करते सो फोर मायनस फोर प्लस फोर एक्स मायनस एक्स स्क्वेअर पहिल्यांदाच जो दोन्ही टर्म एकदा ॲड एक आणि एकदा एक एक सबट्रॅक्ट करून उरलेले टर्म्स मी ॲज इट इज लिहिलेत आणि इथे स्क्वेअर रूट द्यायला विसरायचं नाही आहे अजिबात सो नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल आय इज इक्वल टू आता इथे हा फोर म्हणजेच टूचा स्क्वेअर मी लिहू शकते आणि इथं या तिन्ही टर्मला मिळून मला ए प्लस बी किंवा ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे सो तर ते काय येणार आहे हा मायनस जो आहे तो ॲज इट इज असेल इथे मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट म्हणजे एक्स फोरचा स्क्वेअर रूट म्हणजे टू आणि एक्सचा जो काही आहे इथं साईन तो आहे तो मायनस इथं आपण दिलेला आहे इथे मायनस का दिलं आहे कारण इथे ऑलरेडी बाहेर मायनस साईन आहे मायनस मायनस इथे प्लस होणार आहे त्यामुळे इथे मी मायनस साईन दिलेला आहे सो टू स्क्वेअर मायनस एक्स मायनस टू होल स्क्वेअर हे सिम्प्लिफाय करून जर बघितलं तर तुम्हाला पुन्हा हीच स्टेप मिळायला पाहिजे म्हणजे आपण जे काही इथं लिहिलेलं आहे ते करेक्ट असणार आहे तर इथे आता आपल्याला या फॉर्म्युल्याचा यूज करायचं आहे इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी डी एक्स अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन अपॉन त्याचं काय आहे साईन इनवर्स ऑफ एक्स बाय ए आता आपला आन्सर हे साईन इनवर्स ऑफ एक्स बाय एमध्ये येणार आहे तर इथे त्यासाठी आपल्याला आपला एक्स काय आहे ते लक्षात आलं पाहिजे ए म्हणजे टू आहे आणि एक्स म्हणजे काय आहे एक्स मायनस टू आहे ओके सो so, हे सगळं स्क्वेअर रूटमध्येच करायचं आहे आपल्याला डिनॉमिनेटरला सो साईन इनवर्स ऑफ एक्स एक्स मायनस टू अपॉन टू लिमिट फ्रॉम झिरो टू फोर तर इथे अपर लिमिट ठेवलेलं आहे अप्पर लिमिट फोर मायनस टू अपॉन टू मायनस साईन इन ऑफ लोअर लिमिट जो आहे तो झिरो मायनस टू अपॉइंट टू इथं फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर रूट लिहायचं राहिलेलं आहे तेवढं करेक्शन इथं करून घ्या फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर रूट राहिलेला आहे बाकी पुढचा फॉर्म्युला करेक्ट आहे इथे फक्त स्क्वेअर रूट आहे तुम्ही म्हणाल नंतर पुढे हा स्क्वेअर रूट कुठे गेला तर इथे हा स्क्वेअर रूटमध्येच आहे स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ओके तर इथे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आपण सबस्टिट्यूट केलेलं आहे सिम्प्लिफाय करा फोर मायनस टू म्हणजेच टू बाय टू मायनस साईन इनवर्स ऑफ मायनस टू बाय टू म्हणजे इथे वन येईल इथे मायनस वन येईल साईन इनवर्स ऑफ वन मायनस साईन इनवर्स ऑफ मायनस वन इथे डायरेक्टली आपण साईन इनव्हर्स ऑफ एक्स बाय ए इथं यूज केलेला आहे फॉर्म्युला आपला एक्स म्हणजे एक्स मायनस टू आणि ए म्हणजे टू आहे आणि त्यानंतर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ठेवलं आहे आणि सिम्प्लिफाय केलं आहे फक्त इथं स्क्वेअर रूट ऑफ पाहिजे डिनॉमिनेटरला तेवढं करेक्शन तुम्हाला इथे करायचं आहे सो आता इथे साईन इनवर्स ऑफ वन मायनस साईन इनव्हर्स ऑफ मायनस वन साईनची व्हॅल्यू वन कधी असणार आहे पाय बाय टू असताना पुन्हा वन कधी असणार आहे फाय बाय टू असतानाच सो पाय बाय टू मायनस ऑफ मायनस पाय बाय टू म्हणजे प्लस होईल आणि काय मिळेल आपल्याला इथे टू पाय बाय टू सो टू टू कॅन्सल होतील आणि आय इज इक्वल टू पाय ही व्हॅल्यू इथे आपल्याला मिळते सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ द गिवन इंटिग्रेशन आय तर अशा पद्धतीने तीन एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केली आहेत फॉर्म्युले जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही म्हणजे कुठेच अडखळणार नाही आहे इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो आणखीन एक शेवटचं एक्झाम्पल या व्हिडिओतला आपण बघतोय फोर्थ एक्झाम्पल सी वॉट इज द एक्झाम्पल इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम वन टू थ्री वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स प्लस थर्टीन डी एक्स सो फर्स्ट स्टेप सगळ्यांना माहिती आहे आय इज इक्वल टू कन्सिडर करा थर्ड टर्म कॅल्क्युलेट करा सो थर्ड टर्मचा फॉर्म्युला लिहा कोइफिशंट ऑफ एक्स इथे किती आहे मायनस सिक्स आहे सो so इथे किती मिळेल आपल्याला थर्ड टर्म टू थ्रीचा सिक्स येईल आणि मायनस थ्रीचा स्क्वेअर म्हणजेच नाईन मिळेल सो so, थर्ड टर्म आपल्याला नाईन मिळालेला आहे हा थर्ड टर्म आता आपल्याला इथे ॲड आणि सबट्रॅक्ट करायचा आहे सो इंटिग्रेशन फ्रॉम वन टू थ्री वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स प्लस नाईन प्लस थर्टीन मायनस नाईन इथे नाईन मी ॲड केले इथं नाईन मी सबट्रॅक्ट केलेला आहे डी एक्स ॲज इट इज सो इथे काय मिळेल एक्स मायनस थ्रीचं ब्रॅकेट स्क्वेअर एक्स मायनस थ्री होल स्क्वेअर प्लस थर्टीन मायनस नाईन म्हणजे किती आहे फोर फोरलाच कसं लिहिता येईल टूचा स्क्वेअर तर आता हा जो काही डिनॉमिनेटर आलेला आहे तो या फॉर्ममध्ये आहे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सो इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अँड लिमिट्स फ्रॉम ए टू बी या फॉर्म्युल्यानुसार इथे सॉल्व्ह करायचं आहे आता इथे एक्स म्हणजे आपला एक्स मायनस थ्री आणि ए म्हणजे टू सो लॉग ऑफ एक्स आहे म्हणजे एक्स मायनस थ्री प्लस एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच टू स्क्वेअर आणि लिमिट्स फ्रॉम वन टू थ्री आता लिमिट ठेवायचे आहेत पहिल्यांदा अप्पर लिमिट थ्री ठेवायचं आहे या सगळ्या टर्ममध्ये आणि मायनस पुन्हा याच सगळ्या टर्म्समध्ये लोअर लिमिट ठेवायचं आहे वन सो पहिल्यांदा अप्पर लिमिट मी इथे ठेवते आहे थ्री ठेवते जिथे जिथे एक्स आहे तिथे थ्री थ्री मायनस थ्री प्लस थ्री मायनस थ्री होल स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर आता काय करायचं आहे लिमिट ठेवायचं आहे मायनस हा मायनस लॉग ऑफ जिथं एक्स आहे तिथे वन ठेवायचं आहे हा वन एक्स मायनस थ्री म्हणजे वन मायनस थ्री प्लस अगेन वन मायनस थ्री होल स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर सिम्प्लिफाय करा काय मिळेल हा थ्री मायनस थ्री झिरो होईल हा थ्री मायनस थ्री पण झिरो होईल ब्रॅकेटमध्ये किती राहील स्क्वेअर रूटमध्ये फोर आणि स्क्वेअर रूटमध्ये फोर म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट किती असणार आहे टू सो so, बघा इथे पहिल्यांदा झिरो आला झिरो आला मायनस वन मायनस थ्री म्हणजेच मायनस टू प्लस वन मायनस थ्री म्हणजे मायनस टू हा टर्म इथे आपल्याला मिळाला आहे आता ह्याला अजून सिम्प्लिफाय करायचं आहे लॉक टू आत्ताच मी सांगितलं टूचा स्क्वेअर फोर आहे आणि फोरचा स्क्वेअर रूट हा स्क्वेअर रूटमध्ये आहे ना त्यामुळे इथे टू आला हा मायनस आहे तसा लॉग ऑफ मायनस टू प्लस मायनस टूचा स्क्वेअर फोर आणि टूचा स्क्वेअर देखील फोर सो फोर प्लस फोर स्क्वेअर रूटमध्ये आलेला आहे सो लॉक टू मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ मायनस टू प्लस स्क्वेअर रूट ऑफ एट फोर प्लस फोर एट सो दिस इज द फायनल व्हॅल्यू ऑफ द गिव्हन इंटिग्रेशन आय इज इक्वल टू लॉग टू मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ मायनस टू प्लस रूट एट तर या पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण सगळी एक्झाम्पल्स थर्ड टर्म काढून फाइंड आउट करण्याच्या टाईपची होती तर इथे तुम्हाला होमवर्कसाठी देखील याच टाईपचं एक एक्झाम्पल मी देते हे सॉ सॉल्व करायचं आहे याचा आन्सर्स दे आन्सर देखील इथे दिलं आहे आय इज इक्वल टू फाय बाय थ्री हेच आन्सर येते का नाही व्हेरीफाय करून आन्सर्स मला सेंड करायचे आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्युशन मेथड हे तुम्ही जे इनडेफिनाईट इंटिग्रेशनमध्ये शिकलात त्याच टाईपमध्ये इथं आता डेफिनाईट इंटिग्रेशनवर काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत इंटिग्रेशन बाय सब्स्टिट्यूशन असेल किंवा बाय सम प्रॉपर्टीज आय थिंक मी पुढचा जो व्हिडिओ घेणार आहे तो प्रॉपर्टीजवर आधारित एक्झाम्पल्स घेणार आहे सो so, थँक्यू